सीमारेषेवर पाकिस्तानकडून फायरिंग सुरूच आहे, त्यामुळे पाकचे भारताविषयी नापाक इरादे पुन्हा एकदा समोर आलेले आहेत. अर्निया, कानाचक आणि आरेसपुरा इथल्या बीएसएफ चौक्यांवर पाककडून रात्रभर थांबून फायरिंग करण्यात आलं. मोदी सरकारनं त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाच्या संपत्तीचा लेखाजोखा जगासमोर ठेवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत केंद्रीय मंत्री अरुण जेटली ठरले आहेत. जेटली यांची संपत्ती 72 कोटी रुपये इतकी आहे. पंतप्रधान मोदींसह इतर 17 मंत्री सुद्धा कोट्याधीश आहेत. सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यासाठी हुडा सरकारनं पायघड्या घातल्या होत्या. वढेरासोबत हुडांनी करार केला होता, त्या करारामुळेच हुडा आता अडचणीत सापडल्यात. निवडणूक आयोग हुडा सरकारला याविषयी अहवाल मागण्याची शक्यता आहे. हरियाणात निवडणूक प्रचारात मोदींनी हा मुद्दा उचलून धरला. हरियाणात भाजपला बहुमत मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. हरियाणातील हुडा सरकारवर हल्लाबोल करताना मोदी यांनी परिवारवाद संपुष्टात आणा असं आवाहनही जनतेला केलं. हिस्सारमध्ये भाजपचे उमेदवार डॉ कमल गुप्ता यांच्या प्रचारासाठी मोदींनी हिस्सारमध्ये भव्य सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पंडित नेहरू यांच्या जन्मदिनी स्वच्छतेचे धडे दिले पाहिजे असंही ते म्हणाले. या प्रचारसभेमध्ये एसएल ग्रुपचे चेअरमन डॉ सुभाष चंद्रा हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. स्वच्छ भारत या मोहिमेअंतर्गत मोदींनी सोपवलेली लीडरशिप जबाबदारी सचिननं पार पाडली. पहाटे 4:30 त्यांना आपल्या मित्रांबरोबर वांद्रा इथं स्वच्छता केली. सचिननं स्वतः हातात झाडू घेऊन कचरा काढला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाघा सीमेवर ईदच्या दिवशी दरवर्षी एकमेकांना मिठाई पाठवली जाते. मात्र दोन्ही देशांमधील सध्याचा तणावपूर्ण संबंध लक्षात घेता ही प्रथा यंदा मोडीत निघाली आहे. यंदाच्या वर्षी दोन्ही बाजूंनी एकमेकांना मिठाई पाठवण्यात आलेली नाही. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मिठाई पाठवण्याबाबत पाकिस्तानकडून काहीही प्रतिसाद न आल्यानं भारतानेही हा विचार सोडून दिला आहे. त्यागाचं प्रतीक असलेली ईद उल जुहा अर्थातच बकरी ईदचा देशभरात उत्साह सकाळपासूनच पाहायला मिळाला. नमाज अदा करत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुस्लिम धर्मात मुख्य 5 अनिवार्य कर्तव्य आहेत. यामध्ये परमेश्वर आणि त्याचे प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी श्रद्धा, नमाज, रोजा, जकात आणि हज यांचा समावेश आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.